सरकारची ही महाराष्ट्र द्रोही आणि शिवद्रोही ही प्रतिमा ही अधिक 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 उघड होत चाललेली आहे. स्वतःच्या वडिलांचा पुतळा पण सरकारच्या महाराष्ट्राच्या खर्चाने बनवला. बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे फक्त वडील नाही, या महाराष्ट्राचा बाप आहे. त्याच्यामध्ये म्हणूनच म्हटलं की सरकारची ही महाराष्ट्र द्रोही आणि शिवद्रोही ही प्रतिमा ही अधिक 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 उघड होत चाललेली आहे. यांना महाराष्ट्राबद्दल प्रेम नाही, छत्रपतींबद्दल आदर नाही. मगाशी जो मी उल्लेख केला होता कोश्यारींचा, त्यांनी त्यावेळेला अपमान केला होता. आम्ही मोठा मोर्चा काढला होता तरी देखील केंद्र सरकारने त्यांना हलवलं नव्हतं. म्हणजे यांच्या नसानसात शिवद्रोह हा ठासून भरलेला आहे आणि तो शिवद्रोह महाराष्ट्र सहन करणार नाही. उद्धव ठाकरेंकडून काय अपेक्षा चांगल्या भाषेची हो? काय म्हणजे चांगल्या भाषेची अपेक्षा? शिवद्रोही आहे मला त्याला सांगावं असावा. शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या दोन विषयावर उदरनिर्वाहाचं साधन बनवलं. जो पैसा कमवला तर हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज. एक तरी पुतळा उभारला, स्वतःच्या वडिलांचा पुतळा पण सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने बनवला. आणि म्हणून उद्धव ठाकरे नैतिक अधिकार नाही हो, त्याला चांगलं बोलता येत नाही. शिव्या घालणं या पलीकडे दुसरं काही कळत नाही. आणि त्यामुळे याची त्यांची जी टीका आहे या महाराष्ट्रातली जिल्ह्यातली जनता ओळखते आहे. बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे फक्त वडील नाही आहेत, या महाराष्ट्राचा बाप आहे. आणि नारायण राणे बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत इतकी नमक हरामी करणार असेल तर मला असं वाटतं यासारखं दुर्दैवानं. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणेंना मुख्यमंत्री केलं, सर्व पदं दिली, प्रतिष्ठा दिली, त्यांच्या पुतळ्यापर्यंत तुम्ही जर येत असाल तर मला असं वाटतं जोडे मारा आंदोलन जे उद्याचं आहे ते योग्य आहे. मी उद्या निघालो बघू ना आपण. पण बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यामुळे जर यांच्या पोटात दुखत असेल तर यांच्या पोटाचं आता काय करावं? अफजल खानाप्रमाणे का ऑपरेशन करावं का यांच्या पोटाचं? मला सांगा जरा. बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यावर तुम्ही येत नाही, हिंदू हृदय सम्राटांच्या शिवसेना प्रमुखांच्या, ज्याने तुम्हाला अन्नाला लावलं, ज्याने तुम्हाला प्रतिष्ठा मान सन्मान दिला, ज्याने महाराष्ट्र उभा केला घडवला, ज्याने मराठी माणसाला स्वाभिमान अभिमान दिला, ज्याने महाराष्ट्राला अस्मिता दिली, ज्याने महाराष्ट्राला लढायला शिकवलं शिवाजी महाराजांनंतर, त्या माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यासंदर्भात आपण प्रश्न निर्माण करता? हा कुठे फेडाले पाप.